खंय आज तुमकां क्रिकेट जाहीरच्यान आसा कशें आतां तुमचो फुडलो हें आसतलो कशें आतां थोडे दीस उरल्या हय कॅम्पेनी खातीर खरं म्हणजे जरी आज ही तिकीट माझ्या नावाचं जरी प्रकटीकरण झाले उमेदवार म्हणून तरी ही निवडणूक जशी जवळजवळ पावत गेली 6 महिने वर्षापाट्यापासून त्या दिवसापासूनच ही एक प्रकारे कार्यकर्त्यांची तयारी चालू असली बघा अनेक जण सांगताले की तू तिकीट माग हांवें म्हटलं माग वगैरे या पक्षाने जर सरकारा कडेन आपल्या सरकार म्हणतो आपल्या पक्षा कडल्यान जर सूचना जर येत कार्यकर्ते सांगितलं बरें पडलं आणि मागीर ह्या 20 मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्यो बैठकी जावपाक लागल्यो आणि त्या बैठकीतल्यान माझ्या नावा पुढे येऊ लागले आणि शेवटी त्याची परिणिती माझ्या अर्जान झाली तसं अर्ज हांवें दिल्ली हायकमांडकडे पावयलो साधक बदल चर्चा झाली 7-8 जणांनी इतरांनी अर्ज केले त्यातल्या काही जणांनी आधीच सांगले की आम्ही फाटी सरतात आणि शेवटी एक व्यक्तिगत आम्ही जे उरले त्यापैकी आज माझी निवड झाली असा या निवडीबद्दल हा सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करता आणि कार्यकर्त्यांचे आभार मानता कारण त्याने त्यांचा पाठिंबा त्या पाठिंब्याचाच हा सगळा प्रकार घडून गेला हा आमच्या पक्षाचे जे धोरण असतात ते आमचे हायकमांड जे असा सोनिया गांधीपर्यंत जे नेतृत्व असा त्या सगळ्यांचे हा आभार मानता आणि गोव्याच्या जनतेचे आभार मानता कारण गोव्याच्या जनतेने गेली 50 वर्षां माझ्या राजकीय कारकिर्दीची यंदा 50 वर्षां पूर्ण झाली 1 फेब्रुवारी 1974 हांवें पहिले फॉर्म भरलो उमेदवारीचो आमदारकीचो आणि नंतरची सगळी वाटचाल इतिहास तुका सगळ्यांक खबर असा यंदा 1994 ह्या 2024 सालांत म्हाका 50 वर्षां पूर्ण झाली राजकीय जीवनाची म्हणजे 50 वर्षां पूर्ण झाली आणि ह्या वेळार ह्या 50 वर्षां पूर्ण जात असताना ही एक भेट म्हाका एक तोफा अशा स्वरूपात म्हाका ही उमेदवारी मेळ्ळ्या आणि म्हणून हांव पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानता त्याने दिल्ला जो पाठिंबो जो असा तो अत्यंत मोलाचो असा माझ्या हातातल्यान परमेश्वरान आणि जनतेन ह्या आधी खूप काम करून घेतला आणि माझी खात्री असा जी पुढे वाटचाल जी म्हणजे जातली आगामी जी 5 वर्षां लोकसभेत म्हाका मेळपाची असा त्या 5 वर्षां गोंयचो आवाज आय वील बी दी वॉयस ऑफ गोवा इन लोकसभा देशान गोंयचे नाव आणि गोंयचो आवाज गाजतलो तो गाजोवपाचें काम म्हज्या कडल्यान घडटलें हाची म्हजी खात्री आसा आज गोव्याचे प्रश्न आसात म्हादय सारकी न्हंयचो प्रश्न आसा देशव्यापी आमचे कडेन प्रश्न आसात देश आमकां स्वतंत्र जो आसा देश तो बळकट करपाक जाय सगळ्या जाती धर्मासमतले सामंजस्य आमकां कायम राखपाक जाय आणि दृढ करपाक जाय आणि आंतरराष्ट्रीय लेवलचेर आमच्या देशाक आपली भुमिका मोठ्या ताकदीन पार पाडपाची आसा त्या ठिकाणी हातभार लावपाचो काम रमाकांत करत पडटलो आणि माझी खात्री असा की देशाच्या ह्या ही उत्क्रांती जी देशाची असा हो जो विकास असा देशाचो देशाची जी भावी वाटचाल असा आणि या देशातल्या तरुणांची जी वाटचाल असा त्या सगळ्यांचो आवाज म्हणूनच रमाकांत हांव त्या ठिकाणी काम करतलो निवड निश्चित असा हांव निवडून येतलो अशी माझी खात्री असा कारण म्हाका ह्या सगळ्या लोकां कडल्यान आतापर्यंत जो पाठिंबो मेळ्ळा तसो प्रकारचो पाठिंबो ह्या आधी इतको मेळूंक गेला ह्या वेळार म्हाका मेळ्ळा गेली 20 वर्षां तुम्ही जाणा हांवें अक्षरशः खंयच्या तिकेटाच्या फाटल्यान धांवूंक ना दिली तर घे ना तर ना ही भुमिका हांवें केली आनी आतांय म्हाजी तीच भुमिका त्या भुमिकेची फलसिद्धी म्हणून ही म्हाका तिकेट आतां म्हाका मेळ्ळ्या त्या संदीचे सोने करपाचो प्रयत्न म्हज्या हातांतल्यान लागलो इतकी गॅरंटी इतके उतर इतको शब्द हांव आमच्या ह्या उत्तर गोव्यातल्या जनतेक दिता सगळे मिळून आमी गोव्याचो विकास करुया सगळे मिळून भारत देशाचो विकास करुया सगळे मिळून आमी भारत देश व जगातली एक ताकदवान शक्ती म्हणून तिका उभे करुया निर्माण करुया आणि अशा तरेन भारताचे नाव उज्ज्वल जावतले यासाठी प्रयत्न करूया भाई तिकेट आता एकूच म्हयनो उरला इलेक्शनाक आणि हे हातून एका म्हयन्याचे हातून तुम्ही कितपत मतदारसंघात संपूर्ण 20 मतदारसंघ ह्या आगामी 20-25 दिसांनी आम्ही व्यापतले ह्या आधी कामां जाल्ली आसात कारण कार्यकर्त्यांच्यो बैठको मतदारसंघांनी जाय जाताल्यो आतां आमी तेका एक निश्चित कार्यक्रमाच्या मार्गांतल्यान आमी फुडें सरतले आमच्यो कार्यकर्त्यांच्यो मिटींग जातल्यो गाठी भेटी जातल्यो व्यक्तिगत काही लोकां कडेन आणि त्या भागांत एखादी जाहीर सभा पब्लीक मिटींग ऑर्डनर मिटींग अशा स्वरुपान वेगवेगळ्या मार्गांनी जातली तुमच्या कडेन संभाषण करतले तुमकां विनंती करता की म्हजे विचार जनते पर्यंत तुमी पावयतात खरो म्हणजे आमचो वॉयस म्हणजे मिडिया आणि ही मिडिया स्वतंत्र मिडिया उरची
ही भावना तर सगळ्याचीच असा, तुमची पण असा. तर या मीडियाकडे हा कुर्देसात करता, कारण आजवर जे काही म्हणजे लोकांपर्यंत नाव झाला त्यात तुमचा हातभार खूप मोठा असा, मीडियाचा हातभार खूप मोठा असा. तर त्या मीडियाचे सुद्धा मनपूर्वक आभार मानता, नमस्कार तुम्हाला सगळ्यांकरता. सगळे बोलून एकठ्या राहूया, पुढे सोडूया, गोव्याचे नाव मोठे करूया, देशाचे नाव मोठे करूया. सेंट्रल ऑफ इंडिया अलायन्स असा, तसेच गोव्यानूय इंडियन सपोर्ट मिळतो. होय, इंडिया अलायन्स हे गोव्यानी असं, त्यात आतापर्यंत काही फोन मला येत असत, आता सुद्धा इंडिया अलायन्सचे पार्टनर मला फोन मिळत असा, त्या सगळ्यांचा पाठिंबा मिळतो ही मला खात्री असा. इतकेच नाही म्हणतो तर इतर पक्षातले जे इंडिया अलायन्सांना कदाचित कायदा भितरले काँग्रेस पक्षाचे विरुद्ध असूयेत, पण त्या त्या पक्षातले अनेक कार्यकर्ते यांचासुद्धा पाठिंबा मला मिळतो अशी माझी खात्री असा.